गेल्या 20-22 वर्षापासून गुरुजींच, म्हणजे श्री श्री रविशंकर गुरुजी म्हणतो, ह्या देशातली जमीन केमिकल फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स वापरून पूर्ण खराब झालेली आहे याची जाणीव करून देण्याचं काम करतात. आपल्याला त्या ॲग्रिकल्चरच्या टेक्निकल भाषेत सांगायचं म्हणजे त्याला कार्बन कंटेंट म्हणतो. जमिनीमध्ये किती असायला पाहिजे तर त्या शास्त्राप्रमाणे कमीत कमी 1% असेल तरच ती जमीन उपजाऊ होते, उत्पन्न देऊ शकते नैसर्गिकरित्या. आज या जमिनीचा कार्बन कंटेंट म्हणजे रिसर्च झालेलं सांगतोय 0.3% राहिला, म्हणजे ती जमीन जवळजवळ मृतवत झाली. या जमिनीला पुन्हा जिवंत करण्याचं काम श्री श्री रविशंकरजीच्या मार्गदर्शनाखाली एक ट्रस्ट स्थापन केलं त्यांनी, श्री श्री रविशंकर ऍग्रिकल्चर अँड रिसर्च.